चिमूर लोकसभा क्षेत्राचे नवनिर्वाचित खासदार नामदेव किर्सान यांनी 10 वर्ष खासदार असलेले भाजपचे अशोक नेते यांचा पराभव करत 1.5 लाख बहुमताने निवडून आले. त्यामुळे प्रत्येक तालुका गावागावात जाऊन नागरिकांचे आभार व्यक्त करण्यासाठी गेल्या 5 दिवसापासून आभार दौराचा सपाटा चालू केलाय. यापूर्वी 10 वर्ष खासदार असलेले भाजपाचे खासदार अशोक नेते यांनी कधीच आभार दौरा केला नव्हता. निवडून आले, विकास कामे तर बाजूलाच राहिले, तोंडही दाखवायचे नाही. त्यामुळे नागरिकांची नेते यांच्यावर प्रचंड नाराजी होती. किर्सान हे लोकसभा जिंकल्याबरोबर आभार दौरा करत असल्यामुळे नागरिकांमध्ये आनंदाचं वातावरण दिसून येत आहे. नुकतीच देशात लोकसभेची रणधुमाळी संपली आणि निकाल लागला. देशात NDA सरकार स्थापन झालं तर महाराष्ट्रात महाविकास आघाडीला जास्त जागा मिळवण्यात यश प्राप्त झालं. अशातच गडचिरोली चिमूर लोकसभा क्षेत्राकडे सर्वांचं बारीक लक्ष लागलं होतं. दरम्यान 10 वर्ष खासदार असलेले भाजपाचे अशोक नेते यांच्या प्रचारासाठी देशाचे पंतप्रधान मोदी, उपमुख्यमंत्री फडणवीस हे सलग 2 वेळा आले होते. तर भाजपाच्या प्रदेशाध्यक्ष चित्रा वाघ यांनी नागभीड चिमूर तालुक्यात गावागावात 2 दिवस प्रचार केला होता. एकीकडे मोठे नेते आणि दुसरीकडे विरोधी पक्ष नेते वडेट्टीवार चिमूर विधानसभा क्षेत्राचे समन्वयक डॉक्टर सतीश वारजूरकर यांनी चांगलीच कंबर कसून किर्सान यांचा जोरदार प्रचार केला. शेवटी नागरिकांनी काँग्रेसला प्रतिसाद देत नामदेव किर्सान यांना बहुमत देऊन विजय केला. त्या विजयाचा प्रतिसाद म्हणून नवनिर्वाचित खासदार किर्सान हे लोकसभा क्षेत्रात प्रत्येक तालुक्यात गावागावात जाऊन नागरिकांचे आभार व्यक्त करत आहेत. दरम्यान काल चिमूर तालुक्यात नेरी येथे PSC चौकातून ढोल ताशा DJ गजरात नेरी शहरात रॅली निघाली. नेरी ग्रामपंचायत येथे शाल श्रीफळ भेट देऊन सत्कार करत गुरुदेव सेवा मंडळ येथे आभार सभा संपन्न झाली. तुम्ही दिलेले आपले 1-1 मत वाया जाऊ देणार नाही. चिमूर विधानसभा क्षेत्रात शेतकऱ्यांना पाणी, वीज अशा मूलभूत विविध समस्या असून त्या सर्व समस्या सोडवण्याचे प्रयत्न करणार, प्रश्न नाही सुटल्यास संसदेत मांडणार असा विश्वास खासदार यांनी नागरिकांना दिलाय. प्रवीण वाघे, स्टार महाराष्ट्र न्यूज, चिमूर.